हेलो गाइज, चला आपण आता बटर चकलीची रेसिपी बघूया। तुम्ही बघू शकता एकदम क्रंची झाली आहे चकली। तीन प्रकारच्या चकली केल्या आहेत मी, एक ग्रीन, एक व्हाईट आणि एक थोडीशी ऑरेंज कलरची आहे। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। चार कप तांदूळचं पीठ घेतलं आहे मी, सेम वाटीने मेजरमेंट घेतलं आहे सगळं। त्याच्यामध्ये एक वाटी डाळ्या घेतल्या आहेत, दळून घेतल्यात, दळून आणि चाळून घेतल्यात चाळणीने, ज्याच्याने आपण गहूचं पीठ चाळतो त्याच्याने चाळून घेतले आहेत। आता त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार, तीळ टाकलेत, बटर टाकलं आहे बघू शकता अमूल बटर, त्यातलं एवढं बटर मी टाकलं आहे। आता ते चांगलं मिक्स करून घेते, असा गोळा तयार होतो त्याचा। मिक्स केल्यानंतर आता थोडंसं गरम पाणी टाकलं आहे, कोमट पाणी आहे, मला दोन वाटी गरम पाणी लागलं आहे, तुम्ही बघू शकता। सेमच वाटीने सगळं मेजरमेंट घेतलं आहे, मळून घ्यायचं आहे चांगलं। आपण गहूचं पीठ मळतो त्याप्रमाणे। आता त्याचे दोन पार्ट केले आहेत, तुम्हाला चकलीमध्ये जो ट्विस्ट सांगितला आहे ना कलरचा, त्याच्यासाठी मुलांची रिक्वेस्ट होती एक ग्रीन कलरचं करूया म्हणून। एकच ड्रॉप टाकला आहे मी लिक्विड फूड कलर, ग्रीन कलरचा, ग्रीन कलरच्या चकलीसाठी बघू शकता। ग्रीन कलरचं हे शेडिंगसाठी असं तयार केलं आहे। तुम्हाला जास्त डार्क आवडत असेल तर जास्त ग्रीन कलर टाकू शकता, अजून एक दोन ड्रॉप ग्रीन आणि व्हाईट। आता चकल्या पाडून घेते, हा फिरवायचा चकलीचा साचा आहे माझा, याच्याने चकली करून घेते। 17 वर्षे झाले आहेत माझ्या या चकलीच्या साच्याला, पण त्याच्याने पीठ कडक जरी झालं ना तरीसुद्धा चकली छान येते बघू शकता। अशा प्रकारे चकल्या काढून घेतल्या आहेत व्हाईट कलरच्या, तुम्ही पेपरवर काढल्या तरी चालतील। आता ग्रीन कलरचं पीठ भरून घेणार आहे साच्यामध्ये, ग्रीन कलरच्याही चकल्या काढून घेतल्या आहेत। खूप क्रंची चकली होते ही आणि टेस्टही खूप छान लागते बटर चकलीची। एकदम कमी तेलामध्ये टाकले आहेत, कमी गॅस ठेवला आहे, तेल गरम करून त्याच्यामध्ये चकली सोडली आहे। मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आहे गॅसची, तेल जास्त तापलं असेल तर चकली फक्त लाल होईल, आतून कच्चीच राहील ती बघू शकता। एकदम म्हणजे एकदम कमी टेम्परेचरवर जर तळली चकली तर एकदम म्हणजे ते एकदम व्हाईट कलर येतो तिला। बघू शकता तुम्ही एक पण चकली तुटली नाही आहे। या प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या चकल्या मी तळून घेतल्या आहेत, ग्रीन आणि व्हाईट। हे बघा, ही जी आहे ही जास्त लाल केली आहे, ही ग्रीन, आणि हे एकदम कमी टेम्परेचरवर येईल तळून घेतलं आहे।